राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी सुनावणीचं वेळापत्रक निश्चित, आजपासून 27 जानेवारी दरम्यान सुनावणी होणार। मुंबईमध्ये महायुतीची बैठक संपन्न, बैठकीमध्ये जागा वाटपावरून घटक पक्षांमध्ये नाराजी, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आजपासून महाराष्ट्र दौरा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर मधून शिवसंकल्प यात्रेला होणार सुरुवात। ठाकरे गट ऍक्शन मोडवर, गिरगावात आज ठाकरे गटाचा मेळावा, आदित्य ठाकरे करणार मार्गदर्शन। पंढरपुरात आज ओबीसी एल्गार मेळावा, मंत्री छगन भुजबळांसह ओबीसी नेते राहणार उपस्थित। पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या, कोथरूडमध्ये घडला थरार, हत्या प्रकरणात शिरवळ इथून 8 जणांना अटक। राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ, गेल्या 24 तासात 146 नव्या रुग्णांची नोंद। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक। आणि पिंपरी चिंचवडमध्ये आज अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्घाटन सोहळा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अजित पवार राहणार उपस्थित। तर T20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक ICC कडून जाहीर, भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये 9 जूनला रंगणार महामुकाबला।